आता आमच्या घरापासून जे सुरत आहे ते जवळपास आहे 650 किलोमीटर. एवढ्या लांब जाणं आणि तिथून फिरून वापस येणं, पण ठीक आहे बाबा, ते काम होतं तिथं, एक ते झालं आहे. आणि चॉकलेट, तुला चॉकलेटची नसते खायची का? खाते का तू? परत मग सर्दी झाल्यावर. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आता आम्ही आलेलो इकडे सुरतच्या जवळपास आणि इथे आम्हाला जेवण करायचं, त्यासाठी थांबलो आम्ही हॉटेलला. तर माझ्यासोबत आहे इकडे सुदर्शन. तर यांचा विषय काय झालेला आहे माहिती आहे का? काय सांगितलंय जेवायला? त्यांना ते शेवभाजी का काहीतरी सांगितलंय, पण मी जेवढ्या वेळा सुरतला आलेले माझ्या हिशोबाने यांना शेवभाजी सारखी नाही भेटणार. तर तुम्हाला ती आवडेल नाही आवडेल ते तुमचा प्रश्न राहिला आहे, त्यामुळे मी चायनीज सांगून दिलेले इथे आणि खूप सारे इथं मेनू कार्डमध्ये लिहिलेले आहे. पण बघूया आता जेवायला कसं येतं आहे, टेस्ट कशी आहे काय. आणि नॉईज भरपूर येत असेल कारण की आम्ही इकडे जे रोडवर हॉटेल आहे तिथं आलेलो आहे. ते बघूया आता टेस्ट वगैरे कशी आहे काय. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. अरे तुम्ही विचारत असून अचानक दुकानातला व्हिडिओ कसं काय आला उमदार, आता तेच तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर विषय काय झाला आहे ना, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा. तुम्ही रामदादाचा व्हिडिओ बघितला असं कदाचित, सो बघितला नसेल तर बघा जाऊन. विषय काय झालेला आहे, तुम्हाला जसं सांगितलं कोमला आम्ही सोडलं नगरला आणि त्यानंतर समोर जायचं होतं सुरतला, आणि तिथून सापुतारा असं काही आमचं स्टे होता, म्हणजे त्यांना फिरायला पण घेऊन जायचं होतं. तर त्याच हिशोबानं आम्ही इथून निघलो होतो आणि कोमलला सोबत नव्हतं घेतलं कारण की तिला पण माहेरी थांबायचं होतं आणि देवांचा बड्डे पण आहे 15 तारखेला, पहिला बड्डे, आणि तिला रक्षाबंधन पण सेलिब्रेट करायचं होतं, त्यामुळं ती तिकडे जायचं होतं. आणि 8व्या महिन्यात जात नसतात माहेरी, त्यामुळं 7व्या महिन्यात म्हणजे 8 तारखेला आम्ही गेलो तर 7वा महिना चालू होता, 9 तारखेला 8वा महिना लागतो आहे, त्यामुळं ते लवकर सोडलं. पण आता वापस आणायचं तर आणू शकतो आपण आता, पण 15 तारखेला बड्डे आहे, 19 तारखेला रक्षाबंधन आहे, तर मी बघतो आता काहीतरी विषय करतो कारण तिला वापस घेऊन येतो. आता विषय काय झाला आहे, आम्ही वापस का बरं आलो काय नाही, तुम्हाला त्याच्या रामदादाचे व्हिडिओ दिसलंच असेल. तर काय झालं ना, पहिल्या दिवशी आम्ही कोमलला सोडलं, जेवण वगैरे करून डायरेक्ट सुरतसाठी निघलो. सुरतला आम्ही 11 वाजता पोहोचलो आणि सकाळी आमचा जरा विषय होता की बाहेर बीच वगैरे तिकडे फिरायला जायचं, पण सकाळी अचानकपणे तिची तब्येत थोडी खराब झाली. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी काम केलं आम्ही आणि दुपारच्या टायमाला तिची तब्येत खराब झाली. तब्येत म्हणजे ते डोकं दुखायला लागलं आणि पोट खूप दुखायला लागलं होतं, हे रामदादाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं. तर आमचा तिथं फिरायलाचा प्लॅन होता, पण तिला ते सहनच होत नव्हतं. तिथे दवाखान्यात पण दाखवलं आणि गोळ्या औषधं घेतली, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. मग काय करावं काय करावं हा निर्णय घेतला आणि म्हटलं चला आता वापसच जाऊया, कारण की ते नाही जमलं तिथं, कदाचित वातावरण सूट झालं नाही किंवा प्रवासाने तिला त्रास होत असेल, तसं काही झालं असेल तिला. आणि मी पण काही घरचा व्हिडिओ नाही घेतला, ती आजारीच आहे घरी, रामदादान घेतला असं घरचा. आणि कोमल नाही ते म्हटलं चला कोमल तिकडे व्हिडिओज बनवते आहे, बाकी तुम्ही पण बरेचसे क्वेश्चन्स वगैरे विचारताल. आणि लास्ट व्हिडिओ जो कोमलचा बनवला होता त्याचविषयी मी जरा बोलतो की मला बऱ्याच जणांनी मिस केलं माझ्या आवाजाला वगैरे, पण ठीक आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात. आणि तुम्होला अजून एक गोष्ट सांगतो की काही कमेंट्स जे आले होते ते कोमलच्या लँग्वेजवर आला की तू शिकलेली आहे तू असं काय बोलती असं काय लँग्वेज वापरती, तर ती आमची लँग्वेज आहे. आणि मी इकडे व्हिडिओमध्ये बोलायच्या टायमाला ही अशी भाषा वापरतो आणि नॉर्मली बोलायचे असताना माझी लँग्वेज जी आहे ती कोमलसारखीच असते, पण कोमल जी आहे ती व्हिडिओमध्ये आणि नॉर्मलमध्ये सेमच बोलते. जसं की ती पहिलीमध्ये काय करून राहिली तू असं तसं, त्याविषयी जरा कमेंट्स हे झाल्या होत्या. तर प्लीज अशा कोणी कमेंट्स करू नका, जेणेकरून कसं आहे आता तर ती थोडी व्हिडिओ बनवायला इन्करेज झालेली आहे तर ती व्हिडिओज बनवते आहे, पण तुम्ही जर असे कमेंट्स कराल तर ती आधीच तुम्हाला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे. पुढं तिनं पण जरा ज्ञान दिलेलं आहे सगळ्यांना, तर ते व्हिडिओ मी लावणारच आहे पुढे, ते तुम्ही बघून घ्या. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा थोडं. आणि मी आलेलो दुकानामध्ये, तर आजची तारीख आहे 11. तर विषय कसा झाला आहे, आम्ही 9ला म्हणजे 8ला गेलो, 9ला सकाळी आणि 9ला संध्याकाळी आम्ही वापस निघलो. आता 10 तारखेचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट नाही केला, कोमलने टाकला तो व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल, आणि आम्ही घरीच आहे 10 तारखेपासून. तर आम्ही तिथं काही थांबलो नाही, वापस आलेलो आहे. आता बघूया पुढे काही प्लॅन होतो आहे का, कारण की हे असे इश्यू असले मित्रांनो डोक्याला ताण येतो, तुम्हाला खरं सांगतोय. असलं फ्री माइंडेड माणसानं फिरायला पाहिजे, ते रामभाऊ आणि ती रोहिणी ते दोघंही तशीच आहेत. चला 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 घरी करू लागले, डोकं दुखू लागलं काय होऊ लागलं काय, मला एवढं कळत आहे तुम्हाला जरी घरीच यायचं होतं तर मग तुम्ही चला कशाला म्हटली बाहेर फिरायला, नाही का रिकाम राणी एवढ्या दूर जायचं वापस यायचं. आता आमच्या घरापासून जे सुरत आहे
ते जवळपास आहे 650 किलोमीटर. एवढ्या लांब जाणं आणि तिथून फिरून वापस येणं, पण ठीक आहे बाबा, ते काम होतं तिथं, एक ते झालं आहे आणि तिथं फिरायचा एक प्लॅन होता. म्हणजे ते काम जे आहे ना, ते रामभाऊ असलं असतं एकट्यात तरी पण झालं असतं, पण रोहिणीचं कसं आहे, रोहिणीसोबत आली आणि रोहिणीचं म्हणणं आहे की तिथं डोकं घेत होतं, तर ठीक आहे, ते काम काय आहे ना ते तुम्हाला कळलंच पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर असा काही विषय झाला म्हटलं चला तुम्ही शेअर करा. आणि परीचा थोडंफार व्हिडिओज वगैरे येत असेल, सध्या तरी ओके आहे, पण बघू आता काय होतं आहे. आमच्या घरी आता नागपंचमी होती, रोहिणीची पण पहिली नागपंचमी होती, ती देखील सेलिब्रेट झाली. आणि तुम्हाला माहिती आहे मुलींना नागपंचमीचं किती असते, पण नागपंचमीच्या दिवशीच आम्ही तिकडे सुरतला होतो, त्यामुळे हा सगळा इश्यू झाला आहे. आता तिथं गेल्यानंतर आम्हाला, मी आताच क्लिअर करतो आहे, परत तुम्ही कमेंट्स कराल की दादा असं दादा तसं, तर आम्ही तिथे कामासाठी गेलो होतो. आता काम तुम्ही जसं सांगतो आहे, म्हणजे कामात काम करायलाच गेलो होतो मेन, म्हणजे आता बोलायला गेलं तर सापुताऱ्याला स्टे करायचा होता, हिल स्टेशन आहे सापुताऱ्याला, तर तिथं थोडे दोन दिवस थांबवायचं होतं, थोडं फिरायचं होतं. आणि सुरतला जे आहे प्रमोशनसाठी गेलो होतो, जे तुम्हाला कारण की प्रमोशनचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत, त्यामुळे मी तुमच्यापासून काही लपवत नाही आणि तुमच्यासोबत जे आहे ते क्लिअर सांगतो आहे. तर सापुताऱ्याला गेलो होतो, सापुताऱ्यावर थांबायचं होतं, पण त्यांचं डोकं आणि पोट दुखू लागलं तिथं, त्यामुळे आम्ही वापस आलो. कारण की कसं होईल ना की आता तुम्ही ठीक आहे, पण जेव्हा ते प्रमोशनची व्हिडिओज येतील तेव्हा तुम्ही मला पण बोलसाल की दादा तू आम्हाला खोटं बोलला, तर मी खोटं नाही बोलत, जे आहे तेच बोलतो. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा ह्या सगळ्या गोष्टी. बाकी आता कोमलचा थोडा व्हिडिओज आहे तो बघा, कोमलचं काय म्हणणं आहे ते देखील बघा. तर चला मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ, तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय. काय परी झोपले इकडं, दादाला बाहेर त्याची आजी खेळू राहिली, दाखवते तुपार लांब नेलं वाटतं ते तिकडं शेजारी का तिकडं तुम्हाला दिसत नसत. हां काय तिची आजी आणि तो कुठं गेला काय माहिती, हा आल्यावर दाखवते तुम्हाला. आला धुंडू आला 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 हाय तुझ्या मम्मीचा आवरला आता, तुझी मम्मी केस विचार झालं 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 झालं. हां भेटली मम्मी भेटली. भूर नाही जायचं तुला, भूर जायचं हां रिक्षात बसून कशी राहते. हाय दीदी कशी राहते सांग बरं. हसती कशी हसती कशी, तू मुसू मुसू कसं करत हां कसं करत, मुसू मुसू कर हाय हाय मुसू मुसू लय भारी करत तो पापा बाबा. मी कसं करते बाय, नाही त्याला नाहीत करता, त्याला नाहीत करता. त्या मूडवर असतं तर आम्हाला जायचं बाहेर, आता आम्ही आवडतं मग तुम्हाला भेटतं. अदो अंशू काय घातलं तू पायात, गेलं पायात ते पूर्णपणे, काय म्हणतं त्याला मम्मी नाही म्हणते घालायचं. हां हे अंशिकाच्या मैत्रिणी एक गेली आत वाटत आहे ना, तुझं नाव काय ग, अवंती का, ते आतमध्ये गेली एक. आदू तू काय करती, हां आम्हाला मोबाईल पाहिजे, आम्हाला दुसरा सुचतच नाही काही. हां मी सकाळी आज लवकर उठले त्यामुळं आम्हाला झोप आली. अय तुझं नाव काय ग, तुझं नाव सांग ना. नाही 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 पाती, दुसरे घाल ना अशी का. अय अदू आपल्याला कुठं जायचं आज, अदू आपल्याला बाहेर जायचं आज फिरायला. हाव तुला यायचं चॉकलेट खायला, लस्सी प्यायला जायचं, लस्सी लस्सी प्यायला जायचं, चॉकलेट तुला चॉकलेटची लस्सी खायची का, खाते का तू परत मग सर्दी झाल्यावर. काय काय चौकी चौकी खाऊ ना, नगरला गेल्यावर आपल्या नगरला जायचं, मामा येतो ना. कुठं जायचं तुला, बाजारात काय आणायचं बाजारातून, मेथीची भाजी दुसरा अजून
दुसरं नाही भेटत बाजारात कपडे तुला आहे कपडे? आपल्या दादाचा बर्थडे आहे ना, दादा नको नवीन ड्रेस नाही घ्यायचा दादाला? हां तुझा नवीन आहे पण दादाला नको का नवीन ड्रेस? त्याचा बर्थडे आहे ना आता, मग केक आणणार तुझे पप्पा? हां तुला आवडतो केक खायला? आवडतो? बापरे ये बिस्किट फुटा. हां दर ती पर्स कोणाची आहे तुझी? आता तर मम्मीची म्हणत होती मला. माझी ठेवून दिली. हां तिकडं पहिली बाहेर झोपली आहे कारण ती सकाळीच उठली होती. आज 6:30 उठली हिच्या अगोदर. नी उठली 8 वाजता, त्यामुळे ही काही झोपणार नाही आता. म्हणलं परी परीला त्यांना घेऊन जाऊ तर परी झोपून घेतलं परीने आता. हां परी आली? तुला आहे का पर्स? तुझी आहे का पर्स छोटीशी? आहे वय. तू काय खाल्लं का अंशु? आप्पे गेलेलं खाल्लं तू? खाल्ले? खोटं बोलते तू. इकडं पाय खाल्ले तू आप्पे? हा खोटं बोलते रे एक पोरगी. तुझा दादा कुठे आहे? दादा बाहेर बसला आजीसोबत. त्याची मम्मी आवरू राहिली बाहेर जायचं म्हणून. आता परी उठते का नाही त्याच्यावर आहे आता. तर आपण दादाला भेटू आता.